नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किला या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अपमान करणारे लोक कधी ना कधी आपल्या आयुष्यात येतातच, मग ते तुमच्या कुटुंबातील सदस्य असतील किंवा तुमच्या ऑफिसमधील काही व्यक्ती असतील किंवा तुमचे मित्र परिवारातील असा कोणी एखादा मित्र असेल ज्याला नेहमी कोणाचा ना कोणाचा अपमान करण्याची सवय असेल। मग एखादा अनोळखी व्यक्ती सुद्धा तुमचा अपमान करू शकतो। सांगायचा मुद्दा हा आहे की कधी ना कधी आपला सामना अशा प्रकारच्या लोकांबरोबर होतो आणि ही लोक नेहमी आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतात। काही लोक तर एवढी भेकड असतात की ते फक्त यासाठी दुसऱ्याचा अपमान करत असतात, कारण असे केल्याने त्यांना आसुरी आनंद होतो। अशी लोक स्वतःमध्ये असलेल्या दुर्गुणाकडे लक्ष देत नाही, त्यांचे काम फक्त दुसऱ्यांना नावे ठेवणे एवढेच असते। यापैकी काही लोक असे असतात जे तुमच्या कामावर, तुमच्या सक्सेसवर, तुमच्या लाईफस्टाईलवर जळत असतात। असे लोक नेहमी तुमचा अपमान करण्याची संधी शोधत असतात। आता प्रश्न हा आहे की अशा प्रकारच्या लोकांना तोंड कसे द्यायचे? जेव्हा ही लोक तुमचा अपमान करतील तेव्हा त्यांना उत्तर कसे द्यायचे? जेव्हा कोणी एखादा अपमान करतो तेव्हा जास्त करून लोक रागाने उत्तर देतात, पण रागामध्ये उत्तर देणे हा सर्वात दुबळा आणि कमजोर मार्ग आहे। कारण समोरच्याचा हेतू हा असतो की तुम्हाला राग आला पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही रागवता, चिडचिड करता, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याच्या अपमानाचा स्वीकार केला आहे। समोरचा हे बघून खुश होतो आणि अजून तुमची मजा घेतो। त्याला असे वाटते त्याचा हेतू साध्य झाला आहे, त्याला हेच पाहिजे असते, त्याला तुम्हाला त्याच्या लेवलवर आणायचे असते, आणि असा प्रतिसाद देऊन तुम्ही त्याच्या लेवलला येता सुद्धा। अशाने समोरच्याला तुमची कमजोरी समजते आणि तुम्हाला अपमानाची भीती वाटते, आणि जी लोक अपमानाला घाबरतात लोक त्यांचा अजून जास्त अपमान करतात। त्यामुळे अपमानाचे उत्तर रागाने, संतापाने, चिडचिड करून देणे योग्य मार्ग नाही। आता तुमचा प्रश्न असेल मग नक्की काय केले पाहिजे? आता थोडे मन लावून ऐका। जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात। पहिला पर्याय म्हणजे रिॲक्ट करणे, म्हणजे काय विचार न करता लगेच समोरच्याला उत्तर देणे, आणि दुसरा म्हणजे रिस्पॉन्ड करणे, म्हणजे शांत चित्ताने सगळ्या गोष्टीचा योग्य विचार करून उत्तर देणे। तुम्हाला रिॲक्ट करायचे नाही, तुम्हाला अपमानाचे उत्तर रिस्पॉन्ड करून द्यायचे आहे, आणि रिस्पॉन्ड करण्यासाठी तुम्हाला तुमचे डोके शांत ठेवावे लागेल, चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे नाही, नाहीतर समोरच्याला वाटेल की तुम्ही त्याचा अपमानाचा स्वीकार केला आहे। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या अपमानाचे उत्तर द्यावेच लागेल। कधीही गप्प बसू नका, तुम्ही गप्प राहिला तर तुम्हाला तुमचे मन खात राहील आणि तुम्हाला असं वाटत राहील की मी उत्तर दिले असते तर बरं झालं असतं। तुम्हाला उत्तर तर द्यायचेच आहे पण रागामध्ये नाही। जेव्हा तुम्ही लगेच उत्तर देणार नाही, राग करणार नाही, तेव्हा तुम्हाला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल। विनोदबुद्धी वापरून अपमानाचे उत्तर देणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो। जेव्हा तुम्ही विनोदाने अपमानाचे उत्तर देता तेव्हा समोरच्याच्या बोलण्याचा प्रभाव कमी होऊन जातो आणि त्याने केलेला अपमान तुम्ही त्याच्यावरच उलटवता। त्यामुळे एकदम हुशारी आणि शांततेने तुम्हाला समोरच्याचा अपमान त्याच्यावरच उलटवायचा आहे। एक उदाहरण सांगतो, हॉलिवूड ऍक्टर इल्का चेस ने काही पुस्तक लिहिली होती। एके दिवशी एक अनोळखी व्यक्ती त्यांना म्हणाला, मला तुमची पुस्तकं फार आवडली आहेत, तुम्ही ही पुस्तके कोणाकडून लिहून घेतलीत? आता इथे सांगा, त्या राहू शकल्या असत्या। कोणाकडून लिहून घेतली म्हणजे काय? मी स्वतः लिहिले आहेत। पण त्यांनी एकदम शांत चित्ताने त्या व्यक्तीला उत्तर दिले, मला फार आनंद वाटला की तुम्हाला माझी पुस्तके आवडली, तुम्हीही कोणाकडून वाचून घेतलीत? यामुळे वातावरण हलके झाले, आजूबाजूची लोक हसायला लागली आणि त्या अभिनेत्रीने एकदम चालाकीने तो अपमान त्या व्यक्तीवरच उलटवला होता। जर तुमच्या एखाद्या मित्राची अपमान करण्याची सवय असेल, तो नेहमी तुम्हाला तुमच्या कपड्यावरून चिडवत असेल, तुम्हाला म्हणत असेल, अरे तो असे कपडे का घालतो, तू एक सर्कसचा रिटायर झालेला माकड दिसतोस, तेव्हा त्याला उत्तर द्या, मित्रा मला कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे तुझ्याकडून शिकायचे आहे, तू आधी माकडासारखे कपडे घालणे बंद कर, म्हणजे मी पण चांगले कपडे घालू शकेन। अशा प्रकारे अपमानाचे उत्तर देताना तुम्हाला शांत राहायचे आहे, चिडचिड करायची नाही, चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदलायचे नाही। पण जर समजा तुमची विनोदबुद्धी चांगली नाहीये, मग अशा अपमानांना फक्त थँक्यू म्हणून उत्तर द्या। एक साधे थँक्यू बोलल्यामुळे समोरच्याला हा संदेश जातो की माझ्या आयुष्यामध्ये तुला आणि तुझ्या बोलण्याला काहीच किंमत नाहीये। पण समजा जर समोरचा असं काही बोलला ज्यामुळे तुम्हाला खूपच त्रास होत असेल, तर अशा वेळी त्याला एकदम शांत चित्ताने सांगा, मित्रा तू आता जे काही मला म्हणाला ते अजिबात मला आवडले नाही, आणि त्याने आपल्या नात्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। जसे की तुम्हाला आधीच सांगितलेले आहे, तुम्हाला अपमानाचे उत्तर द्यायचेच आहे, गप्प बसायचे नाही, आणि हा नियम त्या व्यक्तीसाठी लागू आहे जे तुम्हाला रोज भेटतात किंवा कधी ना कधी भेटत असतात। पण जर अनोळखी व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम पर्याय आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं आहे,
मला 99% पॉझिटिव्ह कमेंट येतात आणि 1% खूपच वाईट, अपमानास्पद, खूप घाणेरडे कमेंट येतात. आता समजा मी त्या अनोळखी लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेत बसलो तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा हत्ती रस्त्यावरून चालत असतो तेव्हा अनेक कुत्री भुंकत असतात. जर हत्तीने प्रत्येकाबरोबर भांडायला ठरवले, प्रत्येकाला उत्तर द्यायचे ठरवले, त्यांचे भुंकणे मनाला लावून घेतले तर हत्ती कधीच पुढे जाऊ शकणार नाही. मग हत्ती आणि कुत्र्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. तुम्हाला हत्ती सारखं बनायचं आहे. मित्रांनो, अपमानाला उत्तर देताना तुमच्या आत्मसंवादाची गुणवत्ता महत्वाची आहे. तुमच्या मनाशी संवाद साधा आणि स्वतःला सांगा की मी मजबूत आहे, माझा स्वाभिमान शाबूत आहे. या प्रकारचा आत्मसंवाद तुम्हाला मानसिक दृष्ट्या तयार ठेवतो आणि समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मकतेला सामोरे जाण्याची ताकद देतो. आपल्या जीवनात नकारात्मकता असतेच, पण आपण तिला कसे हाताळतो हे महत्वाचे आहे. आत्मसंवाद सकारात्मकता राखून तुम्ही तुमच्या आयुष्यात कठीण प्रसंगाला देखील सामोरे जाऊ शकता. धैर्य हा एक असा गुणधर्म आहे जो आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक प्रसंगामध्ये मदत करतो. धैर्याने आणि समजूतदारपणे उत्तर देणे हे केवळ तुम्हाला अधिक सामर्थ्यवान दाखवत नाही तर समोरच्यालाही तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. अपमान सहन करणे म्हणजे दुर्बलता नव्हे तर त्याला योग्य पद्धतीने हाताळणे हे खरे धैर्य आहे. त्यामुळे मित्रांनो, धैर्याने विचार करा आणि मग शांतपणे उत्तर द्या. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की अपमानाचा सामना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपण त्याला कसे सामोरे जातो हे आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख सांगते. अपमानाचे उत्तर देताना रागाने नाही तर शांतपणे आणि विनोद बुद्धीने द्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचा अपमान तुमच्या सामर्थ्यानेच नाही तर तुमच्या शांततेने सुद्धा दूर करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.